हाय हॅलो नमस्कार, मी मंदार पाटील. पटकंतीच्या या नवीन भागात आपलं स्वागत आहे. चैत्रान या माझ्या यूट्यूब चॅनलवरचे मागचे सगळे एपिसोड तुम्ही चांगला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्ही पाठीमागे पाहू शकत असाल तर एक सह्याद्रीची मोठी पर्वतरांग आपल्याला दिसते आणि त्या पर्वतरांगेवरती आपण आज जाणार आहोत. आपण मसाई पठारावरती आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता केवढं विस्तीर्ण असं पठार आहे, सुपर व्ह्यू. आणि इथं माझ्यासोबत एक मित्र आहे. सकाळी किती वाजता येतं? सकाळी 9 वाजता येतो. आणि संध्याकाळी? परत संध्याकाळी 4 वाजता. म्हणजे दिवसभर इकडेच जनावर चारतात. हो. कसं वाटतं जनावर चारायला? काय आता लॉकडाऊन झाल्यापासून मजा वाटायला लागली आहे. हो, मजा वाटते. शाळा वगैरे? शाळा आता सुरू नाही. त्यापासून मशीन चढा किती लागत? आता 10वीला. 10वीला गेलास, मग काय तुझ्या ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात की नाही? पठारावरती जे गुरे चारले जातात एवढा मित्र परिवार सगळा आहे. इकडे दोन आजीबाई देखील बसलेले आहेत. पाठीमागे तुम्ही बघू शकत असाल हे देवीचं मंदिर आहे. आता सध्या ते कोरोनामुळे बंद अवस्थेत आहे, लॉक केलेलं आहे, त्यामुळे आत जायला कुणालाही परवानगी नाही आहे. तर या मंदिराबद्दल इथले स्थानिकशी लोक जे आहेत ते एक दंतकथा सांगतात की कोणे एकेकाळी या देवीचं मंदिर या पठारावरती नव्हतं, ते दुसऱ्या एका पठारावरती होतं. पण त्या काळात तिथला इथे या ठिकाणी एक राक्षस इथल्या लोकांना त्रास देत होता आणि मग इथली जी लोक आहेत ती त्या देवीजवळ गेलीत आणि त्या देवीला त्यांनी विनवणी केली की एका राक्षसापासून आमचं संरक्षण कर. त्यावेळी मग देवी गेली आणि त्या राक्षसाचं आणि तिचं युद्ध सुरू झालं. एका क्षणी तो राक्षस हतबल झाला आणि त्यानं देवीला विनवणी केली की मी इथल्या लोकांना काही त्रास वगैरे करणार नाही आहे आणि मग तो निघून गेला, अशी लोक इथली दंतकथा सांगतात. आणि त्याच्यानंतर मग देवी इथंच मूर्तीच्या रूपात स्थापन झालेली आहे. या मंदिराची बांधणी कधी केली हे इथल्या लोकांना माहीत नाही आणि ही देवी इथं स्थापन झाली, तिचं इथं मंदिर बांधण्यात आलं आणि त्यामुळंच या पठाराला मसाई पठार असं नाव पडलेलं आहे. पन्हाळ्याला पर्यटक येतात आणि पन्हाळ्याच्या पश्चिम बाजूला साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती मसाई पठार आहे. जवळपास 1,080 एकरपेक्षा जास्त एकरामध्ये हे मसाईचं पठार निर्माण झालेलं आहे. साधारणतः 200 ते 800 फूट रुंद इतक्या लांब अशा 10 पठारांनी हे मसाईचं पठार बनलेलं आहे. आपल्याकडे साताऱ्याला कासचं जे पठार आहे त्या पठारापेक्षा देखील हे मोठं आहे. मसाई देवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
आणि इथं बरेच लोक देवीच्या दर्शनाला येतात. याची यात्रा कधी असते बरं मसाई देवीची? यात्रा दसऱ्यानिमित्त फार मोठी यात्रा भरते. आता आपण मसाई पठारावरील ज्या पांडव लेण्या आहेत तिकडे आपण आता चाललेलो आहोत. मसाई पठार खूप विस्तीर्ण असं पठार आहे, खूप मोठं असं टेबल लँड आहे. पन्हाळ्याला जे पर्यटक येतात त्यांनी मसाई पठाराला भेट द्यायला काही हरकत नाही. खूप सुंदर असा परिसर आहे पाहण्यासारखा. कुठलं गाव आजी? बोंगवाडे. आपल्यासोबत एक आजोबा आहेत जे आपल्याला पांडव लेण्याकडे घेऊन चाललेले आहेत. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने तिथं गवत वाढलेलं आहे, थोडीशी रिस्क आहे, त्यामुळे इथले एक स्थानिकचे गुराखे आजोबा आहेत आणि ते आता आपल्याला तिकडं घेऊन चाललेले आहेत. काय म्हणता आजी? बोला की. काय बोलू? काय शिवाय द्या. त्यांच्या गावचे. मग कधी आला होतो की नाही गावी? आता मग कधी येतं की नाही? का बरं? चालल्याच वांदे. याच कारण काय? माझ्या कशाला चिडताय? खोली तुम्हाला घेतच एकटी मग वाडा बोलणं आहे. खोलीवरनं वांदा झालं का? मुंबईच्या खोलीवरनं वांदा झालं. माझ्या कशाला चिडताय? तुमच्या कशाला चिडू? पळताय मला शिवाय देत आहे. खोल्यांचं मिटलं काय? कोणा ठाऊ आम्हाला काय ठाऊ. आम्ही काय सरपंच. तुम्ही मुंबईला होता पहिलं? कोण? आम्ही नाही बाप. आम्हाला ठाऊ नाही. त्या पिशवीत काय? त्यात काय भाकरी घेतली त्या बेतवाईत. दुपारची भाकरी होय. आणि कागद आहे अंगावला. काळजी घ्या. आता कशाची काळजी लिखाली? देवानं नेलं पाहिजे की जायचं? जायचं. मग काय अडचण आहे? डोळे मिटून जायचं. जाऊ का? जाऊ. ग्रामीण भागातली लोक, त्यांची भाषा तुम्ही पाहिलं असेल. अगदी खेड्यातली माणसं आहेत, फारशी दुनियादारी माहीत नसलेली माणसं. अजूनही यांची गावं अत्यंत दुर्गम भागात आहे, जिथं विकास नावाची कुठलीच गोष्ट पोहोचलेली नाही आहे अजून. त्यामुळं त्यांचं एक स्वतःचं असं भविष्य आहे. हे पाठीमागं जे पठार दिसते हे पठारच त्यांचं जगणं आणि मरणं आहे, कारण त्यांनी त्यांचं आयुष्य, अख्खं आयुष्य या पठारावरती गुरं चारण्यात घालवलेलं आहे. त्यामुळे या पठाराव्यतिरिक्त जी दुसरी दुनिया आहे, दुसरं जग आहे, त्या जगाशी फारशी परिचित नसलेली ही माणसं. पाहू शकता मसाई पठारावरील याच पांडव लेण्या, याच त्या गुंफा आहेत. ही एक मोठी गुंफा आहे, त्याला इथे चार खांब होते, पण आता खांब नाही आहेत. मग काय खांब कुठे गेले? खांब ते काढून काढले का नाही? तोडून काढले माणसाने. एका माणसाने तोडून काढले. आज एक अंधार खोली आहे, त्या खोलीत एक बैठकीची, ध्यानासाठी एक बैठकीची खोली आहे मोठी. प्रामुख्याने खडकाचे दोन प्रकार आहेत, एक सच्छिद्र खडक आणि एक अच्छिद्र खडक. मसाई पठारावरचा जो खडक आहे जांभा दगड आणि जे पठार आहे हे सच्छिद्र खडकामध्ये आहे.
त्यामुळे वरती जर पाणी पठारावरती पडलं तर ते पाणी त्या खडकामध्ये मुरलं जातं. आता तुम्ही इथे बघू शकता, तुम्ही बघितलेलं आहे, तर या खडकामधून ते पाणी थेंब 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 खाली पडत आहे. मुख्य जी गुंफा मगाश तुम्ही बघितली त्याच्या बाजूला अशा छोट्या छोट्या गुंफा आहेत. ही जी गुंफा आहे तर हिला गुप्त नदी म्हटलं जातं. कोल्हापुरातील चिखली गावाजवळ ज्या 5 नद्या एकत्र येतात जिथं संगम होतो म्हणजे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती नदी. सरस्वती नदी ही गुप्त नदी आहे असं सांगितलं जातं. पण असं बोललं जातं की पांडवदरा जे मसाई पठारावरचा पांडवदरा जो आहे इथून ही सरस्वती नदी गुप्त होते आणि इथून ती सरळ चिखली येथे जाऊन मिळते, तिथं तिचा उगम होतो आणि ती पंचगंगेला जाऊन मिळते. आम्ही आता त्या जिथं गुप्त नदी झाली म्हणतात त्या गुप्त नदीमध्ये आहोत. सुरुवातीच्या भागात आत जाता येत नाही, खोल आहे आत आणि अंधार सगळं आहे. तर असंही म्हटलं जातं की इथून हा एक बोगदा आहे. हा इथून जे आपण मघाशी मसाईचं मंदिर बघितलं त्या मसाईच्या मंदिराजवळ हा इथून बोगदा जातो आणि ही गुप्त वाट आहे इथून मसाईच्या मंदिराजवळ जाण्यासाठी. प्रचंड हॉरिबल असं ठिकाण आहे. इथं पाठीमागे तुम्हाला छोटासा ओघळ दिसतो, त्या ओघळाला 12 महिने स्वच्छ, अगदी स्वच्छ आणि थंडगार पाणी मिळतं. कितीही कडक उन्हाळा असला तरी इथलं पाणी अजिबात आटत नाही, त्यामुळे इथं येणारे जे पर्यटक आहेत त्यांना अगदी फ्रीज सारखं थंडगार आणि एकदम शुद्ध पाणी प्यायला भेटतं. या ठिकाणी एक मोठी गुहा आहे, त्याचे 3 खांब सुस्थितीत आहेत पण एक खांब इकडचा या बाजूचा ढासळलेला आहे. मधी बैठकीसाठी एक ध्यानासाठी एक मोठा चबुतरा होता त्याचाही काही भाग ढासळलेला आहे. आता या पांडव लेण्या आहेत की बुद्ध लेण्या याबद्दल खूप मतमतांतर आहेत. असं म्हटलं जातं की इसवीसनपूर्व 200 ते 800 या कालखंडातल्या या गुंफा त्या काळातल्या आहेत. सम्राट अशोकानं या गुंफांची निर्मिती केली होती आणि तत्कालीन जे बौद्ध भिक्षुक होते जे धर्मप्रसारासाठी प्रचारासाठी देशभर फिरायचे त्यांना वास्तव्यासाठी या गुंफा देण्यात आल्या होत्या. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी वास्तवासाठी अशा लेण्या बनवल्या आहेत असंही बोललं जातं.
चला तर मग मसाई पठारावरची आपली आजची भटकंती इथेच संपलेली आहे. तुम्ही जर चैत्रायणवरती नवीन असाल तर चैत्रायण लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया भटकंतीच्या नवीन भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.